स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर कार्तिकी वारीचं नियोजन केलं जाणार आहे. त्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीला पोलीस उपाधीक्षक सागर कवडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रभाकर नाळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत माणोरकर, नगर भूमापनाधिकारी प्रिया पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत प्रथम सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. नदीपात्राशेजारील वाळवंटात पाणी असल्यानं 65 एकर परिसरात वारकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 65 एकर परिसरात स्वच्छता आणि नियोजन करावं असं जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. कार्तिकी वारी पंढरपूरची साधारणतः 7 लाख भाविक वारकरी पंढरपुरामध्ये दाखल होत असतात आणि जिल्हा प्रशासनानं याकरताची जी तयारी केलेली आहे, यावेळेसची कार्तिकी वारी जी आहे या 3 सूत्रीवर आहे. त्रिसूत्री अशी आहे की स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा या धर्तीवर या वारीचं नियोजन केलेलं आहे. यावेळेस पर्जन्यमान भरपूर प्रमाणामध्ये आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणि नदीमध्ये पाण्याची पातळी घाटाच्या लेवलपर्यंत आलेली आहे, त्या दृष्टीनं सुरक्षेचं नियोजन देखील केलेलं आहे. नदीपात्रात पाणी जास्त असल्यानं प्रत्येक नौकेत लाईफ जॅकेट असायला हवेत, त्यासाठी सूचना देण्यात आल्या. उजनी धरणातून कार्तिकवारीच्या कालावधीत पाण्याचा प्रवाह कमी करता येईल का, याबाबत समन्वयानं नियोजन करावं अशी सूचनाही त्यांनी केली. वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, महावितरण कंपनीकडून नदीपात्रात पुरेशी प्रकाशी योजना केली जावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुख्याधिकारी अनिकेत माणोरकर यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या स्वच्छतेच्या बाबतच्या तयारीची माहिती दिली. पोलीस उपाधीक्षक सागर कवडे यांनी पोलीस विभागानं केलेल्या तयारीची माहिती दिली. नदीकाठी 200 सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत, 200 स्विमर्स ठेवलेले आहेत. साधारणतः या चंद्रभागेमध्ये 200 बोटी ह्या त्याचा विहार त्यामध्ये होत असतो, तर त्या ठिकाणी प्रत्येक बोटीमध्ये लाईफ जॅकेट्स असतील अशी सुविधा केली जाणार आहे. आत्तापर्यंत असं लक्षात आलं आहे की शासकीय महापूजेच्या दरम्यान त्या ठिकाणी ज्या तिथली जागा आणि त्याची उपलब्धता लक्षात घेता त्या ठिकाणी फार गर्दीचं प्रमाण होतं आणि त्या ठिकाणी सफोकेशन होतं. मंदिर समितीकडे प्रस्तावित केलेलं आहे की यामध्ये काहीतरी एक गाईडलाईन्स ठरवाव्यात की त्या ठिकाणी किती व्यक्ती त्या ठिकाणी महापूजेच्या दरम्यान उपस्थित असतील आणि त्याचा प्रस्ताव जो आहे लॉ अँड ज्युडिशरी विभाग होम डिपार्टमेंटच्या मार्फत शासनाकडं आम्ही पाठवत आहोत की जेणेकरून त्या पूजेचं आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता की विनाकारण अन्य लोक जे त्या ठिकाणी असतात ती कमी होतील अशा दृष्टीनं रेग्युलेशन व गाईडलाईन्स तयार करण्याचं काम चालू आहे.